प्रतापराव जाधव यांनी मुंबईत येऊन लढावे. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे प्रतापराव जाधव यांना प्रत्युत्तर. विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांच्या निर्णयानंतर शिवसेनेचे दोन्ही गट समोरासमोर येऊन एकमेकावर जोरदार टीका करत आहे. संजय राऊत यांनी बुलढाण्यातून लोकसभा लढावी, त्यांचा डिपॉझिट जप्त होईल अशी प्रतिक्रिया बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव यांनी काल दिली होती. बघू काय म्हणाले होते खासदार जाधव. बाकीच्या ठिकाणापेक्षा त्या संजय राऊताला माझं आव्हान आहे की जर तू एवढा लोकप्रिय आहे तर माझं आव्हान आहे की तू बुलढाणा लोकसभेमध्ये येऊन तू शिवसेना येऊन तुमची जी उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आहे त्याची उमेदवारी घेऊन तू उभा राहा, त्याचं डिपॉझिट सुद्धा या बुलढाणा जिल्ह्यात राहणार नाही. या टीकेला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी बुलढाण्यात प्रत्युत्तर देत म्हणाले की प्रतापराव जाधव यांनी मुंबईत येऊन लढावे, संजय राऊत यांना इकडे बोलावतो, तुम्ही मुंबईला जाऊन लढा, पाहू काय होतो, असा प्रत्युत्तर दानवे यांनी प्रतापराव जाधवांना दिला आहे. ते बुलढाण्यात आयोजित जनता दरबारासाठी आले होते. मी म्हणतो प्रतापराव जाधवांनी मुंबईत येऊन लढा ना, संजय राऊतांना तुम्ही इकडे बोलवता, चला संजय राऊतांना इकडे बोलू, तुम्ही मुंबईत जाऊन लढा, पाहू आपण काय. त्यांनी हे म्हटले की इलेक्शनच्या 15 दिवस अगोदर संजय राऊत कपडे फाडतील आणि दगड मारतील. आता जे त्यांच्यावर बितणार आहे ते दुसऱ्यासाठी सांगतात असं मला माझं मत आहे. जे ते स्वतःच करतील ते दुसऱ्यांना ते त्याची ती इमॅजिन करतात. जे माणसाच्या मनात स्वतःविषयी चालतं ते दुसऱ्याविषयी बोलत असतात.